अरे हे सोडा, सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, हे रसायन शिवसेनेचं आहे. करपलेलं गुलाब दिसत जास्त. बाळासाहेब सांगायचे, जो शाखा प्रमुख जेल मध्ये गेला नाही तो शिवसेनेचा शाखा प्रमुखच होऊ शकत नाही. बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे बीकॉम, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना. म्हणून राणे साहेबांवर बोलणं इतकी लायकी गुलाब पाटील तुमची नाही, बॅचलर ऑफ जेल व्हा. शिवसेनेमध्ये पुंगाणी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले, शिवसेनेमध्ये रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणारा हा गुलाबराव पाटील तुमच्या समोर मंत्री म्हणून बोलतोय. अरे हे सोडा, सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, हे रसायन शिवसेनेचं आहे. कतलियां कहीं साफ बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कई लोग अपने पाप बदल लेते हैं. बाळासाहेब सांगायचे, जो शाखा प्रमुख जेल मध्ये गेला नाही तो शिवसेनेचा शाखा प्रमुखच होऊ शकत नाही. बॅचलर ऑफ आर्ट म्हणजे BA, बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे BSc, बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे BCom, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक. हे आमचं समीकरण पेपरवाले लगेच छापणार, TV वाला सांगणार गुलाबराव पाटील शिवसेनेला शिवसैनिकांना जेल मध्ये जायचं सांगतात. जेल ही माणसांकरताच आहे. तुम्हाला तर कुठल्याच विषयावर बोलायची तुमची लायकी नाही. पहिलं तर तुमचं नाव गुलाबराव पाटील कोणी गुलाब पाटील कोणी ठेवलं, कारण का राव तर तुमच्यामध्ये नाही. करपलेलं गुलाब दिसतं जास्त, म्हणून राणे साहेबांवर बोलणं इतकी लायकी गुलाब पाटील तुमची नाही. तुमच्यासारखा व्यक्ती जो महाराष्ट्रातल्या मुलांना बॅचलर ऑफ जेल व्हा हे सांगत फिरतो, तुमच्या नेतृत्वामध्ये कुठली मुलं घडणार? स्वतःच तुम्ही सांगताय की जेलमध्ये जा, शिवसैनिक म्हणून तुमची प्रगती होईल. हे तुमच्यासारखे विचार करणारी लोकं आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणून तर तरुणांना कुठे नोकरी मिळत नाही आणि बेरोजगारीला सामोरं जावं लागतं. करपलेलं गुलाबात फुललेलं गुलाब बनायची कधी प्रयत्न करू नका.